पुढची बातमी आपण बघणार आहोत. लोकसभा निवडणुका जवळ येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्याच डोळ्यासमोर ठेवत नागपूरमध्ये राज्यस्तरीय कुणबी मेळावा भरवण्यात आलेला होता, पण यामध्ये संयोजकांनी राजकारण्यांनाच या व्यासपीठापासून दूर ठेवलं आणि कुठल्याही राजकीय पक्षाला त्याचा म्हणावा तसा फायदा उठवता आला नाही. उलटपक्षी समाज धुरीणांनी शेतकरी आत्महत्याच्या मुद्द्यावरूनच राजकारण्यांनाच धारेवर धरल्याचं यावेळी पाहायला मिळालं. विदर्भात कुणबी समाजाला एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी नागपुरात सर्वशाखीय कुणबी महामेळावा घेण्यात आला. लोकसभेच्या तोंडावर हा मेळावा घेण्यात आल्याने नेते मंडळीच व्यासपीठ व्यापून टाकतील अशी अटकळ बांधली जात होती, पण झालं उलटच. मेळावा संयोजकांनी नेते मंडळींना थेट लोकांमध्येच बसण्याची विनंती केल्याने पडद्यामागील राजकीय कलाकारांचा चांगलाच हिरमोड झाला. हा मेळावा कोणत्याही राजकीय पक्षाचा नसल्याचं कुणबी सेनेनं प्रारंभी जाहीर करून टाकलं. कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही, हा कोणत्या एका शाखेचा कार्यक्रम नाही, तर हा सर्व शाखा मिळून कुणब्यांचा कार्यक्रम, कुणब्यांचा मेळावा आपण इथं आयोजित केला. विदर्भातील शेतकरी आत्महत्या करणाऱ्यांमध्ये कुणबींची संख्या खूप मोठी आहे, त्यामुळे या मेळाव्यातही हा विषय चर्चीला गेला. हा जगाचा पोशिंदा असलेला कुणबी समाज आज आत्महत्या करतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या विषय जोरात चालतो, पण आत्महत्या का होत आहे आणि आत्महत्या थांबण्यासाठी काय उपाययोजना केली जाते याची चर्चा होत नाही. कुणबी समाजाचं नेमकं दुखणं कुठे आहे याची चर्चा कुठे होताना आपल्याला दिसत नाही. हा कुणबी मेळावा आयोजित करण्यामागे पडद्यामागून अनेक राजकारणी सक्रिय बनले होते. यामागचा हेतू अर्थातच कुणबी समाजाची एक गठ्ठा मतं मिळवणं हाच होता. पण समाज धुरीणांनी या मेळाव्यात कोणतीही राजकीय भूमिका जाहीर न केल्याने लोकसभा इच्छुकांची चांगलीच गोची झाल्याचं बघायला मिळालं. कुणबी समाजातील राजकीय नेते बाबनराव तायवाडे, आशिष देशमुख, नाना पटोले आणि प्रफुल्ल गुर्दे पाटील यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे, पण कुणबी समाजानं आपल्या मेळाव्यातच राजकारण्यांना दूर राहण्याचा सल्ला दिल्यामुळे विकास विरुद्ध समाज अशी लढाई करू इच्छिणाऱ्यांचा हिरमोड झाला आहे. पिडोली प्रशांत मोहिते सर, प्रवीण मुधोळकर, News18 लोकमत, नागपूर. सीएसआय बँकेच्या चंदा कोचर, माजी ज्या तिकडे काम करत होत्या मोठ्या पदावर संचालिका चंदा कोचर आणि व्हिडिओकॉनचे व्ही एन दूत यांची आज चौकशी होतीय. व्हिडिओकॉन कर्ज प्रकरणी ईडी या दोघांची आज मुंबईमध्ये चौकशी करत आहे. कालच या दोघांच्या औरंगाबाद आणि मुंबई इथल्या घरं आणि त्याचबरोबर कार्यालयांमध्ये देखील 12 ठिकाणी ईडीचे छापे पडले होते आणि त्याचबरोबर कोचर यांचे पती आणि न्यू पॉवर रिन्युएबल्सचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कोचर, त्याचबरोबर व्हिडिओकॉन समूहाचे व्यवस्थापकीय संचालक व्ही एन दूत यांच्या संबंधित ठिकाणांचा देखील यात समावेश होता. आज या दोघांची मुंबईत चौकशी केली जाते.